नमस्कार। आज दिनांक 28/11/2023 वार मंगळवार। केडी चौधरी डाळिंबेड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी दोन दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या परिसरातील जिल्ह्यात भरपूर पाऊस गारपीट झाली आणि शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं आणि अशा अवस्थेमध्ये इतर पिकांचं हानी होत असताना डाळिंबाचा सुद्धा माल हा बऱ्यापैकी जो लास्ट तोडणीला आला आहे त्याचंही नुकसान होण्याच्या लेवलवर त्या भागामध्ये परिस्थिती निर्माण झाली। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस नाहीये, परंतु या साईडला माल चांगले आहे आणि चांगल्या मालाचा अजूनही रेट हा चांगला पाहायला भेटतोय, परंतु रेट थोडे थोडे खाली येणार हे संकेत आपण दिलेले असताना परवाचा रेट चांगला होता, काल त्याच्यापेक्षाही थोडासा खाली आला आणि आज परराज्यातला थोडासा उठाव जरी राहिला असेल तरी रेट 10-5 रुपयांनी खाली चाले। गुजरात त्याच्यामध्ये कच्छ भाग असेल किंवा थराद या एरियातले माल आता जरी चालू झाले असतील तर माल एकदम हलके आणि काही चांगले असतील तरी त्या चांगल्या मालामध्ये उठाव हा पाहायला भेटत नाही आणि हलके माल बाजारपेठ घाण करताय। राजस्थानमधील ती परिस्थिती आहे की जागेवरती ग्राहक हे खूप कमी आहे आणि मार्केट चालू व्हायला जरी थोडासा विलंब असेल तरी बऱ्यापैकी तेथील माल आता हलक्या प्रमाणात असल्यामुळं मार्केटमध्ये घाण करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाऊस गारपीट याचाही परिणाम व्यापारावरती 2-3 दिवस झाला आणि एक आहे की ज्यावेळेस मार्केट खाली येतात त्यावेळेस लगेच मार्केट वरती वाढत नसतात, त्यामुळं आपल्या मनात जर असेल की पुढे जाऊन 4-2 दिवसांनी रेट वाढतील तर यापेक्षा रेट वाढण्याची शक्यता आता कमी आहे। कारण आपण पाहतोय की ज्या 100 रुपये गुटी जात होती ती आज 80-85 रुपये आली, जी 80 रुपये जात होती ती 60-70 रुपयावरती आली, म्हणजे 10-12 रुपयाने रेट थोडेसे तुटले असतील तरी वरच्या मालाचा जो उठाव आहे त्याच्यात सुद्धा थोडासा रेट घसरला आणि बऱ्यापैकी बाहेरचा व्यापारी ज्यावेळेस टसल मारतो आणि लोकलचाही व्यापारी टसल मारतो त्यावेळेस आपल्या मालाचे नक्कीच पैसे बनतात, परंतु आता स्थानिक जर पाहिलं तर ग्राहक माल घेतील त्याच्यापेक्षाही चांगले माल हे ज्यादा मार्केटमध्ये येत आहेत आणि त्यामुळे बाहेर जाणाऱ्या मालांची स्पर्धा ही थोडीशी कमी व्हायला लागलेली आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता रेट आपल्याला खाली आलेले दिसत आहेत, नक्कीच दिसत आहेत, परंतु रेट खूप वाढलेले होते त्यामुळे ते आपल्याला खाली आलेले दिसत आहेत, परंतु या टायमिंगला दरवर्षी रेट खालीच येतात पण 2 वर्ष हे सतत रेट हे वाढलेले आपल्याला पाहायला भेटले कारण महाराष्ट्रामध्ये माल कमी होते। या वर्षी माल पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात सुद्धा माल आहेत, परंतु उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थोडेसे कमी पाहायला भेटतील पण पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक भागामध्ये थोडेसे माल हे ज्यादा दिसतील आणि गॅप हा जाणवणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून इथला व्यापारी अजून राजस्थान गुजरातकडे स्थलांतरित होत नाही कारण इथल्या मालाची क्वालिटी ही चांगल्या प्रमाणात मार्केटमध्ये येते आणि त्यामुळं पुढे जाणारे जे माल आहेत ते त्याची विक्री ही त्यांना समाधानकारक मिळते राजस्थान गुजरातच्या मालाच्या थोडीस त्या तुलनेत आणि त्यामुळं तिथले माल एकदा चांगले चालू झाले की मंदीचं सावट हे आपल्याला जास्त जाणवल। त्याची तारीख मी 15 डिसेंबर जरी सांगितली असेल तरी त्यापूर्वीचा काळ थोडा थोडा खाली येण्याचा नक्कीच असेल आणि म्हणून 15 डिसेंबरच्या नंतरची तर परिस्थिती थोडीशी ही आपल्याला खराब जाणू शकते कारण तिथली माल तिकडली माल वाढतील आणि इथलेही माल वाढतील म्हणजे ज्यादा राहतील त्यावेळेस ज्यादा म्हणण्यापेक्षा कमी जरी असेल तरी त्या तुलनेत ते जास्तच राहतील कारण व्यापारी हे स्थलांतरित झालेले असतील महाराष्ट्रातून आणि म्हणून ह्या सूचना देताना आपण एकच काळजी घेतली पाहिजे की आपल्या मालाचे पैसे करायचे असतील तर ते कोणतीही बाजारपेठ असो किंवा जागेवर असो तर आपण आता निर्णय घेणं गरजेचं आहे। मी म्हणत नाही आमच्याच मार्केटला माल घेऊन या, परंतु ज्यावेळेस आपण
निर्णय घेण्याला वेळ लावला तर आपलं नुकसान हे अटळ आहे। त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये दोन तीन दिवस पावसाची जरी सावट होऊन बाजार खाली आले असतील तरी वाढण्याचे चान्सेस हे खूप कमी असताना आपण निर्णय घ्यावा। आणि त्याच्यामध्ये जे असे माल हिरवे काळे टिपके असे माल 2-5 रुपये किलो सुद्धा विकले जात नाहीये आणि मग अशा मालांना ग्राहक कमी ज्यावेळेस मागतं त्यावेळेस आपलं भाडं सुद्धा निघत नाहीये। ही जर परिस्थिती असेल तर आपण जवळच्या मार्केटला असे माल घेऊन जा। पुणे मार्केटला किंवा नाशिक मार्केट आपल्याला लांब पडत असेल तर ह्या दोन मार्केटमध्ये हलके माल आपण आणू नका हेही मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो। बऱ्यापैकी इंदापूर परिसरामध्ये लोकल माल हे कमी झालेले आहेत त्यामुळे आपल्याला लवकरच तिकडलं मार्केटही बंद करावं लागेल कारण स्थानिक बाजारपेठेमध्ये लोकलचं ग्राहक नसतं ते परराज्यातलं ग्राहक असतं। त्यांचं लोडिंग जर झालं नाही तर अशी महाराष्ट्रातले अनेक मार्केटर 4-6 महिने बंद होतात। त्यातीलच आपलं एक इंदापूर मार्केट हे नाविलाजानं आपल्याला व्यापाऱ्यांचं लोडिंग नाही झालं आणि शेतकऱ्यांना रेट नाही मिळाले तर आपल्याला ते बंद करावं लागतं। हे गेले 2-3 वर्षाचा अनुभव आणि ह्याही वर्षी तशीच परिस्थिती असेल कारण माल बाजारपेठेमध्ये आता कमी यायला लागलेला आहे आणि येतोय तो त्याच्यामध्ये आपल्यालाच माल जास्त येतोय। परंतु नाशिक आणि पुणे या दोन्ही बाजारपेठा सतत चालू राहतील त्यामुळं शेतकऱ्यांनी या दोन्ही मार्केटला कधीही माल आणला तरी त्याचे रेट हे चांगले आपल्याला पाहायला भेटतील आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्या बागा तोडायला आल्यात त्यांनी माल तोडते ठेवा हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो। धन्यवाद।